मुलांनो, वस्तू ही कविता मुक्तछंदातील आहे असं आपण पाहिलं. आणि मुक्तछंदातील का आहे? कारण कवितेला काही विशिष्ट चरणातील संख्या नसते, मात्रा नसते, वृत्त नसतो. आणि हे जे नियम कवितेला असतील तर ती कविता गद्यातील लिहून ती मुक्तछंदात होते. या कवितेमध्ये चेतना गुणोक्ती अलंकार आहे. चेतना गुणोक्ती अलंकाराचं लक्षण असं असतं की जेव्हा अचेतन वस्तू म्हणजे निर्जीव वस्तू ही सचेतन आहे, सचेतन आहे म्हणजे सजीव आहे असं जेव्हा आपण समजतो किंवा ती प्राण्याप्रमाणे माणसाप्रमाणे वागते असं जेव्हा जिथे वर्णन असतं तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. चेतना म्हणजे चैतन्य. मुलांनो, वस्तू यामध्ये वस्तू निर्जीव असते पण तिच्याशी आपण स्नेह जोडला, तिच्याशी आपण भावनेने वागलो तर ती एक उत्कट भावना होते आणि तिच्याशी आपले नाते चांगले जमते. ती अनमोल ठेवा ठरते. कितीतरी असे जुन्या वस्तू असतात की त्या टाकून देण्यासारख्या असतात, काही जतन करून ठेवण्यासारख्या असतात. उदाहरणच जर द्यायचं झालं तर बिस्मिल्ला खान यांची सनई, बाजारामध्ये सनई खूप मिळतात पण यांच्या सनईला का वैशिष्ट्य आहे? ते सनईशी इतके एकरूप झाले होते, सनई बाजारामध्ये ते इतके एकरूप व्हायचे की सनईचा आणि त्यांचा एक स्नेहभाव जडला होता. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांची तलवार, भवानी मातेने त्यांना तलवार दिली होती पण ही तलवार त्यांना इतकी साथ देत होती, ती निर्जीव नव्हतीच, ती सजीवच झाली होती. त्यांच्या कायम ती त्यांच्या तलवार असायची, ज्ञानामध्ये त्यांच्या तलवार असायचीच ती, आणि त्यामुळे तिचा त्यांच्याशी स्नेहसंबंध जडला होता. सचिनचं उदाहरण घ्या, सचिनची बॅट. आज जर तुम्ही सचिनला बॅट मागितली तर तो सहजासहजी देणार नाही. किंवा संगीतातली काही एखादी वस्तू घ्या, एखाद्या गायकाला किंवा संगीतकाराला त्याची पेटी मागवा, त्याची त्याचं तबला मागून घ्या तुम्ही, त्याची सतार मागवा, तंबोरा मागवा, ते सहजासहजी देणार नाही. कारण ते त्यांच्या इतके निगडीत असतात, त्यांच्याशी त्यांचा भाव जमलेला असतो, त्यांचा स्नेहबंध जडलेला असतो. म्हणून मानवाने स्नेहबंध हा जोडलेला पाहिजे. आणि मग अशा थोर पुरातन काळातल्या लोकांच्या वस्तू ह्या संग्रहालयामध्ये ठेवल्या जातात. का ठेवल्या जातात? कारण त्यामध्ये काहीतरी विशेष असतं. आणि ह्या वस्तू जर आपण पाहायला गेलो तर आपल्या अंगाकडून रोमांच उभे राहतात आणि ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. उदाहरण द्यायचं घ्याल तर देवाची मूर्ती घ्या. देवाची मूर्ती ही म्हटलं तर दगडाची असते, म्हटली तर धातूची असते, ती कशाची आहे हे महत्व नाही, पण तिच्यामध्ये असलेला परमेश्वराचा अंश हा आपल्या मनाशी आपल्या हृदयाशी जोडलेला असतो आणि म्हणून ती एक वस्तू न मानता आपण तिला देव मानतो. मानवी संस्कृती आपली अशी आहे की आपल्या चराचरामध्ये कणाकणामध्ये ईश्वर भरलेला आहे. पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या पाच तत्वांनी आपलं शरीर भरलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या भावना जोडलेल्या आहेत. उदाहरण जर द्यायचं झालंच, तुम्ही कुठलीही रोजच्या वापरातली वस्तू घ्या. आज जर आपण टी व्ही पाहतो आपण रोज, टी व्ही सुद्धा एक वस्तूच आहे, पण ती जर दिवसभर बंद पडला, टी व्ही लाईट गेली ह्या कारणाने जर बंद पडला तर आपण किती बेचैन होतो, म्हणजे किती ती आपल्याला गरजेची झाली. मोबाईलचं उदाहरण घ्या, मोबाईल आपल्याला पहाटे उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत मोबाईल लागतो, कारण ती आज गरज बनली. मग इतकं ती मोबाईल वापरून वापरून आपलं तिच्याशी इतका स्नेहबंध जडलेला असतो. तुम्हाला एक उदाहरण देते, आपण जे वस्तू काही जुन्या झाल्या की आपण वस्तू फेकून देतो, तिचा काही उपयोग नाही म्हणून असं होतं. पण एका घरामध्ये एक असं झालं, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही त्यांच्या घरामध्ये होता. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे कृष्णधवर टी व्ही त्यांच्या घरी होता. घरातल्यांनी नवीन टी व्ही घेतला, रंगीत टी व्ही घेतला. मग असं झालं की आता हा टी व्ही काय करायचा आहे, ह्या वस्तूचा काय उपयोग येतात, म्हणून बंगारवाल्याला तो टी व्ही द्यायचा किंवा घरातला तो टी व्ही बादच करायचा असं ठरलं. तो टी व्ही आपल्या घरातून बाहेर जाणार, बंगारवाल्याला द्यायचा हेच काकांना समजलं आणि ते इतके वाईट त्यांना वाटायला लागलं, कारण
तो टीव्ही त्यांच्या नोकरीच्या काळातील पहिल्या कमाईतील होता. त्यामुळे त्यांना त्या टीव्ही बद्दल, टीव्ही म्हणजे वस्तू, पण त्या टीव्ही बद्दल त्यांचा इतका भाव जडला होता की घरातली कोणतीही तरी व्यक्ती, मोठी व्यक्ती आपल्या घरातनं निघून जाते असं त्यांचा त्यावेळी मनात भाव आला. म्हणजे बघा किती वस्तूंना आपण महत्व द्यायला पाहिजे आणि किती त्यांच्याशी आपण प्रेमाने वागलो पाहिजे. मित्रांनो, वस्तूला जीव नसतो, पण तुम्ही त्यांना जीव लावा, तुम्ही त्यांच्यात जीव जडवा. वस्तू ह्या तुमच्या सेवक असतात, सेवक असतात म्हणजे तुम्ही त्यांच्याकडनं तुम्ही काम करून घेता. एखादी वस्तू निरुपयोगी झाली की आपण ती बाद करतो, पण असे करू नका. घरामध्ये तुमच्या शोकेसमध्ये खूप वस्तू असतात, पण त्या कधी तुम्ही स्वच्छ करता का, त्यांना कधी हात लावता का, त्यांना कधी जवळ घेता का, त्या वस्तूमध्ये सुद्धा भाव असतो. इतका उत्कट भाव त्यांच्याशी तुम्ही जोडला पाहिजे, त्यांच्या चराचरामध्ये तुम्ही राहिला पाहिजे. वस्तूंना तुम्ही स्वच्छ करा, वस्तू व्यवस्थित धुवा, त्यांना थोडंसं हातामध्ये घ्या, थोडंसं त्यांच्याशी बोला. अहो साधी कुत्री मांजरीची जे आपण टेडी असतो, ह्या सुद्धा आपण जर त्यांच्याशी बोललो तर आपला भाव त्यांच्याविषयीचा बदलतो. साध्या साध्या गोष्टी घ्या. घरामध्ये आपल्या टेबल आहे, खुर्ची आहे, ह्या खुर्चीचा उपयोग आपण बसण्यासाठी करतो, टेबलचा उपयोग आपण लिहिण्यासाठी करतो. वॉशिंग मशीनचं उदाहरण घ्या. इतकं मशीन आपण वापरतो ते कधी असं म्हणतं का किती माझ्याकडून धुणं धुवून घेतलं, असं नाही ते कधी म्हणत, पण आपण त्याचा वापर करतो. म्हणजे ह्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ह्या आपल्याला रोजच्या वापरातल्या वस्तू. घर नुसतं चार भिंतींचं नसावं, आपलं घर असलं काय आणि दुसरं असलं काय, पण ह्या वस्तू घर आपलं कशाने नटतं. घरामध्ये ह्या विविध वस्तू असतात, त्या वस्तू आल्या की आपण, नवीन वस्तू घरात आली की आपण किती ती छान पाहतो, सारखी सारखी आपण ती वस्तू बघत असतो. कारण आणि सारखी सारखी बघून, सारखी सारखी वापरून तिच्याशी आपला स्नेह जडलेला असतो. तर असंच तुम्ही स्नेह ह्या जोडा. वस्तूंना तुम्ही एक स्वतंत्र खोली देऊच नका, असं ते म्हणतच नाही की आम्हाला स्वतंत्र खोली द्या, पण आमची नीट व्यवस्था ठेवा, आम्हाला चांगल्या जागेवर ठेवा. तुम्ही साधं उदाहरण घ्या. मुलांना तुम्ही शाळेतून आला, तुम्ही दप्तर किती इकडे तिकडे फेकता, वस्तू इकडे तिकडे फेकता, पाया साध्या पायातल्या चप्पल सुद्धा तुम्ही सरळ ठेवत नाही, पण तीच वस्तू आपल्याला रोज लागते. वस्तूंना फेकू नका, वस्तूंना व्यवस्थित ठेवा. तुम्ही पुस्तक जर वाचायला घेतलं तर ते पुस्तक व्यवस्थित वाचा, पुस्तक खराब करू नका. प्रत्येक वस्तू मागे, प्रत्येक त्याच्या मागे भावनं दडलेली, म्हणून त्यांना टाकून देऊ नका. आणि वस्तू जर खराबच झाली तर त्यांना घरातील एखाद्या व्यक्ती, आपण सासरू नयनांनी जसा निरोप देतो तसा त्यांना व्यवस्थित बाहेर काढा, पण त्यांची हिडीस फिडीस करू नका, त्यांच्याशी भावनात्मक वागा. कवी बाबा दामोदर असं सांगतात की ते अतिशय संवेदनशील कवी आहेत. चिंतनगर्भ त्यांची कविता आहे आणि या कवितेतून ते असं सांगतात आपल्याला की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वस्तूंशी प्रेमाने वागा, वस्तूंवर प्रेम करा, वस्तूंना फेकून देऊ नका, त्या चांगल्या तऱ्हेने हाताळा. आज प्रत्येक वस्तू ही गरजेची झालेली आहे, कुठल्याही वस्तूशिवाय आपलं अडत नाही असं होत नाही. आपल्याला घरामध्ये भांडी लागतात, घरामध्ये टेबल लागतो, खुर्ची लागते, अजून काही आपल्या भौतिक सुखाच्या वस्तू असतात त्याची पण आपल्याला गरज असते. नुसता टीव्ही आपण मनोरंजनासाठी बघत नाही, नुसता मोबाईल आपण गेमसाठी वापरत नाही, त्याच्यातून सुद्धा आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते, त्याचा नीट वापर केला तर. पण आपलं काम झालं आणि वस्तू फेकून दिली असं चाललं नाही, पुन्हा ती वस्तू आपल्याला लागणार असते. म्हणून वस्तू या कवितेतून आपल्याला कवी धामणसकर असं सांगतात. ते म्हणतात की मला निष्कासित करू नका. निष्कासित म्हणजे नि अधिक आसन, जे निष्कासन, मला सुखाने वागवा, मला सासरू नयनांनी व्यवस्थित निरोप द्या आणि मला कृतज्ञतेने मला शाभूत ठेवा, माझ्याशी प्रेमाने वागा. तुमच्या माझ्यामध्ये नातं निर्माण होते, तुमच्या माझ्यामध्ये भावना निर्माण होते आणि हेच नातं तुम्हाला अनमोल ठेवा ठरले.